नमस्कार सगळ्या, नमस्कार भावानो बहिणीनो. काय नाही, इकडे बेडरूम मध्ये बसलो होतो आम्ही. आज दाजी जवळ राखलंय, चहा पाणी झालंय बरं का आपलं. लवकरच लवकर आज सोमवार बाजार आहे. काय सकाळ सकाळ मारला सवय काय मागू. इकडे इकडे काय तेल पावडर होय. तू इकडे तेल पावडर करायचं, दोन मिनिट इकडे चल. इकडे एक ये. तू इकडे जर येला का तू तो मामा मावशी काय म्हणते तुला. इकडे मामा मावशी काय म्हणते. इकडे ये ना. हा तुला बोलायचं म्हणतात. तुला बोलू त्यात. इकडे इकडे ये म्हणतोय मी. हा हा येईचय, दोनच मिनिट ये. मामाला मावशाला म्हणावं का मी सकाळ सकाळ आंघोळ केली. आता मेकअप करायचा मी. काळजी करते मावशी आहे का नाही. पप्पा कुठे. गाव पप्पाचा पाय ठिकाण्यावर नाही तर काय करायचं नेमकं. गावाला नाही तर काही आहे का बाबा. नवीन हा बर जा आण मेकअप सामान पावडर. बघ इथं पावडर रे. विद्याने सकाळ सकाळ आंघोळ घातली तिला. सगळे उठल्यात, सगळे उठल्यात. एक इकडं एक तिकडं एक तिकडं बसलेले. काय होतं, टेन्शन टेन्शन असल्यामुळं आज जरा गार गार वातावरण. सगळं शांत शांत वातावरण. कोणाचं काय कालवा नाही, पुढं काय नाही काय नाही काय नाही. आपली गप्पीत सारी टेन्शन मध्ये सारी. आता कसं आहे राजभाऊचं तर त्याच्यात काय डोक्यातलं टेन्शन नाही का काय व्हाय ना. पण आता कसं आहे, कोणाचे बी कोणाचं जरी असं झालं तरी त्याच्या डोक्यातलं टेन्शन निघणार नाही. त्याच्यामुळं काय आपण राजभाऊला काय नाही म्हणू शकत. जोपर्यंत त्याचं तो डोकं शांत करीत नाही तोपर्यंत आपण त्याला काही म्हणू शकत नाही. आता आपण जरी किती जरी समजून सांगितलं तरी त्याच्या डोक्यातलं टेन्शन निघणार नाही. आता बाहेर तिकडे पाहुणं पाहुण्याला तर म्हणलंय आंघोळ करा. चाललंय काय दात घासायचं काम तिकडे. येऊ इथं बसली बाहेर. आली दादा बी बसलाय बाहेर. आणि हो काय तर पिल्लो नाही. सगळे रूम सगळी आता दोन तीन दिवस झाला आपण काय इथं नव्हतो. आता काल आले आले आपल्याला टाइम मस्त लवकर आलो होतो बरं का 4 वाजताच. पण काय झालं की काल प्रवासाने सगळी दमली होती. आपली स्कूटी योग्यताची संघ असल्यामुळं मग लय दमान यावं लागतं ना. आधार पडायला लागला होता. आता मग काल सगळी थकल्यावानी झाली होती ना जरा. मग काय नाही बघितलं घरातलं. मी काल पियाला पाणी आणलं, दोन खेपा पाणी. म्हणलं कसं आहे आता दोन तीन दिवसाचं पाणी आणि बोरला साठवण साठ बोर मध्ये पाणी साठलेलं होतं दोन तीन दिवसात. त्याच्यामुळं बोर मधलं पाणी नको म्हणलं पियाला. रोजचा रोज उपसा उपसा असल्यावर मग काय नाही पियाला वाटत पाणी. म्हणूनच मग काय आता परत जाऊन सकाळ सकाळ जाऊन दळणं संपली होती. दोन्ही काल दळणं रात्री टाकली दळायला. आज एक दळण आणलं बाजरी दळण. एक काय लाईटी जाऊ तिकडे पलीकडे त्यांच्याकडे घोटाळा असल्यामुळं काही दळण झालं नाही. जाऊ दे एक दळण आणलं तर पाहुणे रावळे सगळे म्हणलं तर मग आपलं दाजीचं काम आहे की सगळं करायचं आणि करणार दाजी सगळे आपलेच आहेत. मेवणा दोन मेवणं एक मेवणी आपली बहीण विद्या. मग आता दाजीचंच आणि तुमच्या पुरण ताईचंच आता आपले दारे म्हणलं तर मग सगळं त्यांचं रांकीला लावून काय होतंय भावानं बहीण की आज काल आपण सगळ्यांनाच घेऊन आलो इकडं. का घेऊन आलो तर काहीतरी डिसिजन होईल. आता राजभाऊला मस्त तिकडंच राजाभाऊ म्हणतो आता मी जातो बरं का तिकडं आणि तुम्ही जावा तिकडं. पण म्हणलं नको बोल तू तुझ्या डोक्याला टेन्शन होईल तिकडे एकटा असल्यामुळं सारखं काय करणार नाही काय नाही काय नाही काय नाही. म्हणून मग त्याला बी आपण इकडे घेऊन आलो. आता योगिता बी जाणार होती तिच्या माहेरी कारण तिने तिच्या मालकाला बोलून घेतलं होतं कारण तिला जमणार नव्हतं ना तिकडं गाडी न्यायला स्कूटी. कारण लांबचं अंतर हायरोडने चालवायची गाडी म्हणलं तर काय जुळणार नव्हतं. त्याच्यामुळं मग तिच्या मालकाला बोलून घेतलं होतं. पण आता चला नियोजन असं काल झालं की म्हणलं चला आपलं इकडंच सगळेजण जाऊ बघू काय डिसिजन होतंय काय नाही.
आणि काय कुठली बी गोष्ट गरम गरम खाऊन जमत नाही बाबानं बोलणं. आता कसं याला म्हणजे जरा कालावधीच द्यावा लागणार आहे. म्हणजे कसं आता जरी ही झाले झाले सगळ्या गोष्टी झाल्यात गेली ती निघून, पण राजभाऊला म्हणलं तू बी काय म्हणलं शांत राहा जरा. कसं आहे आता ह्याला आपल्याला गेली काहीच नाही करता येणार, तिच्या पद्धतीने गेली तिच्या पद्धतीने जगू दे तिला, आपल्या तुझ्या पद्धतीने तू जग बरोबर आहे की नाही. तिला जर काळजी गोर असता तर ती गेली नसती. उगं तिच्या मागं पळून पळून तू जेवाचं काय म्हणजे काय जास्त डोक्याला टेन्शन करून घेऊ नको, हीच आपण आल्यापासून त्याला समजून सांगतो. पण चला आता कसं आहे भावानं बोलून तरी बी आपण किती जरी समजून सांगितलं काय झालं तरी त्याचा त्याचा परपंच मोडलेला आहे, त्याच्यामुळं त्याला ती काय दुःख त्याच्या घरा म्हणजे डोक्याच्या बाहेर निघत नाही. हळूहळू निघलंच त्याचं काय नाही असं काय नाही, कारण ही काय आता झालेली ही घटना लई तर लई बाबा 15 दिवस डोक्यात राहीन, महिनाभर त्याच्या डोक्यात राहीन, परत हळूहळू त्याच्या डोक्यातलं सगळं काय निघन. दुसरी गोष्ट म्हणजे आता चला आपण म्हणजे आयुर्वेदाला आणि विद्याला परत आपण इकडे घेऊन आलो, त्याचं कारण बी म्हणजे कसं की चला आपण त्यांच्या त्यांना आपल्यापाशी ठेवणार आहे तिथं. तर काय होतंय बाबानं बोलणं माहिती का, तर आता बघू मग आता आयुर्वेदाला आपण विद्याला इकडे आणलेलं आहे त्यांनाच आपल्याला इथंच आपल्यापाशी ठेवायचं का, तर म्हणलं तिकडे बी माहेरात तुम्हाला तर माहिती सगळं वातावरण आपण प्रत्येक वेळेस तुम्हाला दाखवलेलं आहे. तिथं म्हणजे सारखं भांडण भांडण भांडणच आहे आणि तिथं वर यायचं काय म्हणजे काय ही येत नाही. म्हणजे एखादा माणूस जर वर चाललेला असलं ना तर तिथं जे सगळे शेजारी पाजारी असं पाय खेचणारे आहेत माग, त्याच्यामुळं आता इथून मस्त प्रयत्न केला आपल्याला बी वाटलं की बाबा चला रात्यांचा असर वाढेल तिथं, पण सुधरायचं लक्षण नाही ना तिथं, काय सुधरायचं लक्षण नाही, फक्त खाऊन पिऊन फक्त बास तिथं दुसरं काय नाही बाकीचं तिथं. म्हणूनच म्हणलं मग काय होतं की आयुर्वेदाला आणि विद्याला आपण इकडे घेऊन आलो आणि हिथंच आपण त्यांना चांगल्या पद्धतीने रांगेला लावणार आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे एकदा आजीचं बोलायचं की बाबा आता प्रत्येक वेळेस कामाचा 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 विषय येतो, कामाचा विषय आता माझा तर विषय येतो कामाचा, दाजी कामाला जात नाही दाजी कामाला जात नाही. तर कसं होतं भावानं बोलणं प्रत्येकाची प्रत्येकाला परपंचाची काळजी असती असं काय नाही, आणि मग आता आमच्या परपंच जे आम्हाला काळजी आहे काम करायचंय का नाही करायचंय का बाबा तीन लेकर बाळ आहे तर ती आमच्या जे आमच्या आम्हाला काळजी आहे ती प्रत्येक वेळेस कुणी बी मोकरच काय बी सांगायचं नाही, आणि ती कोणी तुम्ही म्हणलाय कामाला जा कामाला जा ना आम्ही ती ऐकून घेणार नाही, आमच्या पद्धती आम्हाला काळजी आहे ना, ह्याच्यात कुणाला जरी राग आला ना तरी चालेल हे विषयी. आता तर कसं आहे आता जे आमचे चांगले भाऊ बहीण आहेत ना तिथं नेहमी आम्हाला सपोर्टच आहे त्यांचा असं काय नाही. त्यात भावानं बघून कसं आहे रात्री काल मायरूची तब्येत फारच बिघडली होती, थंडीत आपण तीन आला होता औषधं होती आपल्याकडे असं काय नाही, आणि त्याच्यात राजभाऊ जास्त टेन्शनमध्ये आला. मग आता राजभाऊ काय रातभर आता पोरीचं आपल्या दुखतंय म्हणलं तर त्याला काय थोडं दुःख म्हणजे झोप येणार आहे का, आता आम्ही सगळी जागा होतो मी जागा होतो त्यो बी जागा होता रातभर पोरीला ते मांडीव घेऊन बसलेला होता, पण आता कसं असं किती केलं तरी बाप आहे त्यो बापाला जरी आई नसली तरी बापाला त्याला अकराला सांभाळावं लागणार आहे ना. आता आम्ही बी आहेत सगळी तर आम्ही तिला काय योगिता आहे परत तुमची पुनमता आहे मी आहे विद्या आहे आविदाता आहे त्या राजभावनी कसल्याच गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही. आता विचार करायची गोष्ट आहे आपल्या जर बाबा काळजी नसते तर आपण सगळी घेऊन आलो असतो का इकडं. हा चला मी म्हणतो बा भावात मसलंय मागं वाद होत होता पण किती केलं तरी सुख दुखात एकमेकाच्या साथीला येतच नाही इकडं आणि आपण आणतो बी. आता काहीतरी आम्हाला काळजी त्यांची होती म्हणूनच आपण सगळेजण इकडे घेऊन आलो ना त्यांना. तर बघू आज म्हणजे मग त्या मायरला आता सकाळपासून तर थोडं बरं वाटतंय बरं का, पण आता कसं प्रवासाने येणे तेने जरा बाहेर करायला या करायला जरा थकवा निर्माण होतो ना त्याच्यामुळं मग रात्री तसं झालं असन. तर आज जर बघू आता तिची जर तब्येत जर परत बिघडली तर आपण तर तिला दवाखान्यात घेऊन जाणारच आहे परत. आणि आता आप तुम्हाला तर माहिती आहे दाजीने आपलं सपारता एकदम टकडक केलेली आहे तिथं एकदम भारी टकडक सपार केलेली आहे आणि त्याच्यातच आपण मग आवी दादा आणि आपले विद्या राहते त्याच्यात ती बी फक्त स्वयंपाक खाण्याचा स्वयंपाकच करते तिथं नाही तर झोपायला यायला त्याला तर तुम्हाला तर माहिती आहे आपलं एवढं मोठं घर आहे त्याच्यामुळं काय टेन्शन नाही. आपण त्या आपल्यापाशी त्यांना ठेवलं म्हणजे काय आपण त्यांना दुरावा निर्माण करणार नाही की तुमच्या पद्धतीने तुम्ही खावा ना आमच्या पद्धतीने असं खावा असं नाही, फक्त एक आपण त्यांना रांग केलं लावून देणार
आणि सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी आपण त्यांच्यासाठी पळापळी करणारच. आता आपल्याकडे आल्यात म्हणलं तर आपण ते आपली जिम्मेदारी त्यांची त्यांच्याकडे बघणं, त्यांचं काम धंदा एक तर रांकेला लावून देणं सगळ्या गोष्टी. त्या दृष्टिकोनातूनच आपण आवे दादा आणि विद्याला इकडे आणलेले. तर बघू आता काय होतंय भावना पण. आता राजूभाऊला तर आपण आज त्याला काय ते वकिलाकडे जाऊन सोड चिठ्ठीचं लेटर पाठवायचं आहे. आणि आता ही बरेच भाऊ बहीण सांगतात की कसं आहे कोर्ट कचेरी खेळू नका, ह्याच्यात काय उपयोग नाही काय. ती बी बरोबर आहे सगळ्या भावा बहिणींचं, कोर्ट कचेरी कवर खेळणार, त्याच्यात पैशाची बी नुकसान होती, सगळ्याच गोष्टी होत्यात. आता ती गेली तर गेली, तिच्या आई बापाला नाही काळजी, नाही कोणाला काळजी. हाय आता आपल्यालाच राजभाऊलाच आपल्या सगळ्यांची आपल्यालाच काळजी आहे. आणि म्हणलं आपण तरी कुठं पळायचं, गेली तर जाऊ दे की मरू दे तिकडं, आपल्या पद्धतीने आपण चला ना म्हणलं. मग इकडं काय म्हणायचं तुम्हाला मग नेमकं, हा गेली तर गेली. आता राजभाऊला बी आपण सांगितलं व्यवस्थित राहा बाबा, आपलं पुढचं भवितव्याचं बघ पोरीचं, आणि पोरीचं तसं काय टेन्शन न घेऊ आम्ही हायतच. हा काय सगळे टेन्शन मध्ये काय राजभाऊजी चालले आंघोळ रात्रभर ते टेन्शन मध्ये पोरीच्या, काय करायचं नेमकं. काय तिकडे योगिता बसली लांबूनच दाखवतो आपलं, दिसती का ती काय आपर उभा राहिली योगिता बसली खुडकी मारायला घेऊन. आता आम्ही तर भावानं बनवून जीवाच्या पलीकडे सांभाळतो यांना, असं काय नाही. आता आम्ही तरी तर राजभाऊ आंघोळ बघू श्रीगोंद्याला. आज तर भावानं बनवून आपल्याला जायचंय श्रीगोंद्याला, केली का नाही आंघोळ. चाकरा धरून लागला साडभाऊला म्हणतोय आंघोळ करा आंघोळ करा, तर साडभाऊ नुसतं इकडे तिकडे चाकरा हाणतोय नुसतं. काय करायचं भावानं बनवून आता करायची, करा आंघोळ लवकर पटापटा पटापट. एक तर काय झालं चार पाच दिवस झालं कनेक्शनचं पाणी घेतलंय, कनेक्शन तर त्याला पाणी सुटाना वाईलच. बर करा आंघोळ बसतो माझं मी त्यांना तुमचं ऊर कुसतो राहत. हा आता म्हणलं यांची कवर कवर सगळ्यांची वाट बघत बसावा, त्याच्यामुळे दळाजी मी पिलून चिया केला आणि बसलो चिया पिऊन. मी दळानं आणलं जाऊन म्हणलं बाजरी दळानं गावातच टाकलं तर दळायला, म्हणलं चल कसं आता पीठ दोन तीन दिवस आपण तिकडे निघून गेल्यामुळं आता बाजार बी संपलाय, बाजारला परत जावं लागणार आज तालुक्याला. दाजीला ती का पोरींच्या जातीत दाखल्याचं काम आहे अजून, ती करायचंय अजून. राजभाऊ बघू आता आज जातोय का काय तिकडं नेमकं, त्याच्या मागं भीतीची कामं. आता जरी गेला तरी त्याला सांगू आपण ये माघारी इकडं. आता मामी तिकडं एकटीच घरी सासरवाडीत, तिची काळजी सगळ्यांनाच काय, एकट्या माणसाला काय करमत आहे तिकडं. आमचं नियोजन होतं की मामीला बी इकडं घेऊन यायची आणि हिथं जरा आमच्या पशी जरा ही टेन्शन बाहेर निघूस्तवर जरा चांगलं सुरळीत लागूस्तवर आपल्या पशी सगळीजण ठेवायची होती इथं, त्या कारणामुळेच आपण सगळं सगळ्यांना इथं घेऊन आलोय नेमकं इकडे. भावानं बोलून आपल्याला ताई आणि दादा बेठा आलेली इथं पुण्यावरून. तर बरेच वाढत झालं आता कसं आहे बोललो आम्ही एक तासभर आज झाला आलेली. नमस्कार सगळ्या भाऊ बहिणींना, मी आता आली बर का ताई मला भेटाय आली. आता आले आले पहिल्यांदा गळ्यात पडले बर का ताई. हा आणि त्यांचं मिस्टर आहे दादा. तर पुण्यावरून आले ते थोडक्यात बाबा तुमची माहिती द्या पुण्यात, कारण आपले भरपूर असे भाऊ बहीण आहेत की पुण्यातून फॅन लोक इथं नेहमी तुमच्या पुन्हा ताईला दाजीला भेटाले या भेटाले आमच्याकडे आमच्याकडे या नेहमी सारखे म्हणत असतात. तर आज त्यांच्या ताईंचा म्हणजे बहिणीचा पेपर होता इथं आपल्या काष्टीला. तर तसेच आता इकडे किती का जवळपास थोडंच अंतर आहे आपलं आणि काष्टीचं, जवळ मी म्हणतो 30-40 किलोमीटर अंतर असन. पण चला पाठ पाचला निघालेलं इथं तिकडून पुण्यावरून. तर म्हणलं जाता जाता आपण तिकडे त्या का आपल्या आपलं त्यांच्या बहिणीचा पेपर होता ना तुमच्या, मग चला म्हणलं इकडे येऊन मग तुमच्या पुन्हा ताईला आणि दाजीला बी भेटता येईल. त्या कारणामुळे ते लवकरच पाठ पाचला निघाले होते. आता त्यांच्या बहिणींचा काय 12 वाजता पेपर संपल आणि आता आपल्याला बिठून ते परत त्यांच्या बहिणीला घेऊन पुण्याला जाणार आहे. तर दादा तुम्ही पुण्याला कुठे राहताय काय माहिती? राजगुरुनगर मध्ये राहतो मी. तिथं आपलं फॅब्रिकेशनचा शॉप आहे स्टार फॅब्रिकेशन म्हणून, आणि सर्व्हिस पण करतो मी.
आणि ही माझी मिसेस आहे इरा स्कूलला इंग्लिश मीडियम ला. तस आम्हाला वेड लागले पूनम ताईच इच्छामुळं माझी मिसेस. म्हणजे मी एवढी त्यांची फॅन आहे ना, माझं खूप दिवसापासून चाललं होतं की पूनम ताईला भेटायचंय पूनम ताईला भेटायचंय, पण आज योग आला येतो आणि खरंच पूनम ताई बरं वाटलं आम्हाला. आम्ही दररोज तुमचे लॉग बघायला समक्ष बघण्यात आणि असं व्हिडिओ मध्ये बघण्यात जरा फरकच वाटला म्हणजे आम्हाला पण ज्यावेळेस आम्ही लॉग बघू आज तुम्ही ज्यावेळेस अपलोड करा त्यावेळेस आम्हाला पण अत्यंत आमचा आनंद दुगणित होऊन जाईल. म्हणजे गगनातच पावायचा नाही आमचा आनंद एवढं होईल. आणि त्यांचा बी कसं विश्वास बसताना की आपण समक्ष आज दाजीला यांना पाहतोय. आम्ही आलो गाडी लावली इथे दाजी इथं कोपऱ्यात बसलेले होते. आम्हाला असं जाणवलं म्हटलं दाजी तर आहेत पण आपण काय स्वप्नात आहे का काय तेच करायला. आल्यानंतर भेटलो वगैरे खूप बरं वाटलं. खूप म्हणजे असं हे केले आपुलकीने सगळं हे केले त्यांनी. चहा वगैरे त्यांना दिला होता नाश्ताची म्हणलं जात नकोच म्हणतो ते नकोच म्हणतो ते पण म्हणलं बळजबरीने म्हणलं नाश्ता करा. पण आता खातोय मी एकदा पोहे टेस्ट पण खूप छान असण्याची विद्यानी बनवल्या तर सगळीच आहेत बरं का. आता कसं आहे दोन गोष्टी राजभाऊला बी आपले ताईन दादा समजून सांगते जेणेकरून त्याचं डोक्यातलं टेन्शन निघून जा. राजभाऊ इकडे बसलाय आपला खुर्ची आता तिकडे बाहेर माग माळाव गेला होता आपलं काय विचार डोक्यातलं त्याच्या निघणार. आणि अरे विद्या त्याला का नाही पोहे आणते राजू उघ ताई कमी पोहे कमी घेतले बरं का. तुम्ही सकाळी जेवण करून आलात नाही आला तर आणि आमचं कसं आम्हाला वाटतं की तुम्ही आणि आम्ही चांगल्या पद्धतीने स्वयंपाक करून तुम्ही घेऊन जा. कारण तुम्ही तुमच्या करून काय ना बेत बघत असता एकदम बारी बारी आमच्या बरोबर दोन गाज केलं तर भारी उत्तम पुढच्या वेळेस. कारण की मला म्युनी आणायला जायचं. बरोबर चालतंय काय नाही अडचण. ती म्हणून दाजी गेले कुठे हा ती बरोबर बर चला भावानं बोल खूपच भारी वाटलं बरं का दादाला ताईंना भेटून आपल्यासाठी इतके लांबून आले पुण्यावरून खूप लय भारी वाटलं. आमचं इतकं बोलणं म्हणजे चाललं होतं की आमच्या डोळ्यात पाणी आलं एवढं असं आम्हाला वाटलं की आज ताई दादा आम्हाला इतक्या लांबून भेटायला. तुमचं प्रेम आम्हाला इथपर्यंत घेऊन आलं हा तीच खरं. आणि कसं योग जुळून आला बरोबर पूनम ताईला आणि दाजींना भेटायचं खूप छान वाटतंय. सगळे एकत्र आहेत सगळे एकत्र आहेत तुम्हाला सगळेजण भेटले ते आता शेन येतच नाही. आमचं नशिबातच होतं सगळ्यांना भेटायचं सगळ्यांबरोबर भेटलं खूप बरं वाटलं. आणि ती काय मायरू मायरू तर खूप छान बोलायला खूप मस्त आहे खूपच मस्त आहे. आणि आपण जसं म्हणतो ना तसं काहीच नाही. आणि प्लीज वाईट कमेंट अजिबात करू नका. काही तुम्ही जरी सांगितलं तरी जी वाईट कमेंट करणार लोक करणार असा विषय निंदकाची गरज असा विषय झाला. मी तर म्हणतो चांगली गोष्ट आहे. परत एकदा सर्वांचं मनापासून आभार मानतो. पूनमताईंनी दाजींनी राजूबाईंनी योग्यताईंनी आम्हाला जे प्रेम दिलं ते खूप छान खूप बरं वाटलं. बरं चला चला भावानं बोल ना मग या सगळ्यांनी काळजी मनापासून आभार आहे. तुम्ही एवढ्या लांबून आम्हाला भेटायला आलात त्याचं आम्ही समाधान आहे. भेटल्याचं ती माझं जवळ येऊन भेटल्याच्यावर स्वभाव कळत नाही माणसाचा. बरंच आपल्याला वाईट ठरवण्याचा प्रयत्न करतात. समोर फेस टू फेस भेटल्याशिवाय पण समजत नाही की कोण कसं आहे. बरं चला भावानं बोल बाय बाय सगळ्यांना मग बाय.